लग्नसोहळा बाईची ओटी भरणे यासारखे अन्य कार्यक्रम मोठ्या मजेत केले जातात शिंगात हिरव्या बांगड्या अंगावर हिरवा शालू भव्य सजावट अशा थाटात मुक्या लक्ष्मी नामक गोमातेची विधिवत ओटी भरणी करणारा कागल तालुक्यातील गावचा आवलिया भारतीय जवान राजाराम आणि त्यांच्या पत्नी रुपाली कदम या दाम्पत्यांनी हिंदू संस्कृती जपली आहे डोहाळे जेवण आणि अन्नदान करून प्रेम करणारा नवा आदर्श त्यांनी ठेवलाय लक्ष्मीबद्दल बोलताना राजाराम कदम म्हणतात हिंदू धर्मामध्ये गायला आई मानलं जाते आणि त्याप्रमाणे मी जशी जी ओटी भरणी करतात तसा आज मी हा कार्यक्रम केलेला आहे आणि कोण पण बाईची ओटी भरल केला होता की कमीत कमी एक हजार वन्नूरच्या कदम राहणारे राजाराम भाऊ कदम यांनी चोवीस वर्ष केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलामध्ये काम केलंय त्यांचा मूळचा पिंड पैलवानकीचा आहे नामांकित पैलवान म्हणून त्यांची कागल तालुक्यात ख्याती आहे त्यांना कुस्ती आणि जुदोची आवड आहे सेवेत असताना अनेक बक्षिसांची मालिका त्यांनी आपल्या खेळातून कमावली आहे सेवेनंतर ते घरी आले शेतीच्या मशागती बरोबरच त्यांना जनावरं पाळण्याचं वेळ लागलं गायीसाठी त्यांनी गोठा बनवला जनावरांचे मलमूत्र शेण शेतीमध्ये घालून सेंद्रिय शेती ते करतात शेतीच्या प्रगतीबरोबरच मुख्या जनावरांकडे अधिक लक्ष देऊन त्यांचं संगोपन करण्यामध्ये ते व्यस्त असतात हिंदू धर्मात गायीला आई मानलं जातं काळे आईची देशाची तसंच गोमातेची सेवा करण्यात ते धन्यता मानतात कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचा हात ज्या गोमातेच्या पाठीवर फिरला त्यांच्याच हस्ते हा विधी करण्याचा मानस होता मात्र स्वामीजी केरळच्या आपत्कालीन भागात गेल्यानं ते लाभले नाहीत मात्र होणाऱ्या पाडसाच्या नामकरणास येण्याचं त्यांनी अभिवचन दिलंय मठावरील चिदानंद स्वामी आणि शिवानंद स्वामी यांच्या हस्ते विधिवत ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला लक्ष्मी नामक गोमातेच्या शिंगात हिरव्या बांगड्या अंगावर हिरवा शालू घातला होता तिला फुलांनी सजवलं होतं दारी सडा रांगोळीचा फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या तिची खणा नारळांनी ओटी भरली स्वामीजींनी तिची विधिवत पूजा अर्चा केली आरती म्हटली तिच्यावर सर्वांनी पुष्पवृष्टी केली सुहासिनींनी तिला पंचारतीनं ओवाळलं कदम कुटुंबियातील राजाराम पत्नी रुपाली मुलगी अनुराधा मुलगा गणेश यांनी नतमस्तक होऊन मनोभावे गोमातेकडून आशीर्वाद घेतला त्यानंतर सुमारे एक हजारहून अधिक लोकांना अन्नदान केलं गोमातेचं विधिवत डोहाळ जेवण कार्यक्रम करून भारतीय संस्कृतीत जपणाऱ्या कदम कुटुंबांचा आदर्श इतरांनी घ्यावा असा सोहळा घराघरात झाल्यास मुक्या जनावरांना चांगले दिवस येतील त्यांच्यावर प्रेम राहील असं सांगत आखाडा आणि कुस्ती संकुल बनवण्याचा माझा संकल्प असल्याचं राजाराम कदम यांनी सांगितलं या कार्यक्रमात सरपंच सोनाली कांबळे जयवंत रावण अमर शिंदे विठ्ठल भोपळे समृद्धी बाजारचे अरविंद पाटील अनिल खाडे रोहित संकपाळ योगेश खाडे भीमराव खाडे आणि अन्य क्षेत्रातील मान्यवर तसेच कदम परिवार उपस्थित होते